नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात मित्रांनो गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे तुमची झेडपी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माहिती दिली जाईल तर बघा गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे बघू शकता आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली म्हणजे जो आरोग्य विभाग असतो मित्रांनो त्याच्या अंतर्गत एक विभाग असतो तो म्हणजे एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमची थेट निवड होते या ठिकाणी परीक्षा होत नाही मुलाखत होत नाही थेट निवड केली जाते तर इथं तुम्ही नक्की अर्ज करू शकतात कुठली पदं भरली जात आहेत कोणची कोणती पदांसाठी काय निवड प्रक्रिया ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहता येईल तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे इथं मित्रांनो करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं असतात आणि एन एच एममध्ये मध्ये कुठलीच पदं परमनंट नसतात एन एच एम डिपार्टमेंट जे आहे मित्रांनो याच्यामध्ये अकरा अकरा महिन्याचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट असतं अकरा अकरा महिन्याला तुमचं काम समाधानकारक असल्यास तुम्हाला पुढं कॉन्ट्रॅक्ट तुमचं कंटिन्यू केलं जातं तर बघा आता ही पदं जी असणार आहेत मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील जे आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता मित्रांनो तालुका स्तरावरती सार्वजनिक आरोग्य पथक जे असतात ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट जे असतात बघा तालुका स्तरावरती आरोग्य पथक असतं ते उभारण्याकरिता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमची पदं भरली जात आहेत तुम्हाला घेतलं जाणार आहे एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी आहे हो परंतु पुढं हे काम चालूच राहतं त्यामुळे तुमचं पुढं कंटिन्युटी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट देखील पुढं रिन्युअल होत राहतं तर तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे सर्वात अगोदर ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तर कुठली कुठली पद आहेत सर्वात अगोदर आपण बघूयात आणि पुढची डिटेल देखील पाहूयात तर बघा सध्या मित्रांनो या ठिकाणी तीन संवर्गाची पदं आहेत झेडपी गडचोडीसाठी परीक्षा तंत्रज्ञाचं पद आहे चोवीस जागा भरल्या जात आहेत याच्यासाठी ट्वेल्थ पास इन सायन्स पाहिजे प्लस मात्र याच्यामध्ये तुमचं डी एम एल टी विथ रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमधनं असणं गरजेचं आहे कारण की या ठिकाणी डी एम एल टी या ठिकाणी जी लॅबोरेटरी टेक्निशियन कोर्स आहे डी एम एल टी तो तुमचा झालेला पाहिजे सतरा हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो आणि इथं तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकेन्सी देखील तुम्हाला पाहता येतील बघू शकता चोवीस वॅकेन्सीत कॅटेगरी वाईज दिलेली आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे ते म्हणजे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट याला बारा वॅकेन्सी भरल्या जात आहेत ईएनई मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे त्यासोबत कशामध्ये पहा एम पी एच एम एच एम बी एमधून तुमचं हेल्थ झालेलं आहे ह्याला हे ग्रॅज्युएशन झालेलं तुमचं यामध्ये हेल्थमधून तर तुम्हाला ॲप्लाय करता येईल पस्तीस हजार स्टार्टिंग पेमेंट पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी ठेवण्यात आलेलं आहे कॅटेगरी इथंही वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील त्यानंतर बघा एन्टोमोलॉजिस्टचं पद आहे बारा वॅकेन्सी आहेत एम एस सी झुलॉजी विथ फाईव्ह इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे चाळीस हजार स्टार्टिंग पेमेंट आहे एम एस सी झुलॉजी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ही पोस्ट असणार आहे तर अशा पद्धतीने एकूण मित्रांनो ठिकाणी चोवीस प्लस बारा प्लस बारा अशा पद्धतीच्या ह्या पोस्ट भरल्या जात आहेत टोटल तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आणि एन्टोमोलॉजिस्टच्या सध्या जागा निघालेल्या आहेत इतर जागा देखील निघणार आहेत मित्रांनो जसं की स्टाफ नर्स फार्मासिस्ट असेल एम डब्ल्यू असेल ह्या जागा निघल्या की तुमच्यापर्यंत माहिती नक्की मित्रांनो शेअर केली जाईल तर निवड झालेल्या उमद्रणकरिता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं ले 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 या ठिकाणी लिहिलेलंही आहे पहा पुढील अकरा महिने एकोणतीस दिवस या कालावधीकरिता नेमणूक दिली जाईल तुमचं काम समाधानकारक असल्यास आस मित्रांनो पुनर्नियुक्ती देखील दिली जाते तर बघा आता अर्ज कसा करायचा आहे गुगल फॉर्म तुम्हाला देण्यात आलेला आहे त्याची लिंकही पहा या ठिकाणी ही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जाहिरातीची लिंक देतोय आणि फॉर्म भरण्याची लिंक देतोय किंवा झेडपी गडचिरोलीच्या वेबसाईटवरती देखील ही दोन्ही लिंक तुम्हाला पाहायला भेटतील तर या लिंकवरती मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे बावीस आठ दोन हजार पर्यंत रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे त्यानंतर बघा गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर मित्रांनो ॲटो जनरेटेड अर्जाची प्रत प्राप्त होईल बघा तुम्हाला ईमेलवरती लगेच अर्ज प्राप्त होईल तुम्ही भरलेला आणि अर्जाची प्रतिसह उमेदवाराने त्यांचे सर्व कागदपत्र सांक्षेकित करून सेल्फ ॲटेस्टेड करून सदर अर्ज मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज दिवशी कार्यालय का, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली बघू शकता या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे जिल्हा परिषद या पत्त्यावरती बंद लिफाफ्यामध्ये त्यावर पदाचे नाव व प्रवर्ग, प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करून समकक्ष अथवा नोंदणीकृत पोस्टाद्वारे तुम्ही अर्ज पाठवून द्यायचा आहे या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज जो असणाऱ्या मित्रांनो पहिला ऑनलाईन भरायचा आहे त्याची प्रिंट काढून सर्व डॉक्युमेंट घेऊन गे। समकक्ष बाय देखील सादर करू शकता किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्पीड पोस्ट देखील याच्या संदर्भात करू शकतात तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे डिटेलमध्ये कशा पद्धतीने अर्ज वगैरे भरायचा आहे आणि आता निवड प्रक्रिया कशी करणार करण्यात येणार आहे बघा तुमची तर निवड प्रक्रियेसाठी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार असून उमेदवाराच्या निवडीकरता संबंधित पदाची किमान शैक्षणिक अहर्ता असलेल्या अंतिम वर्षाच्या सेमेस्टरच्या टक्केवारीचे पन्नास गुण धरले जातील आवश्यक शैक्षणिक अहर्तेपेक्षा तुम्ही जर उच्च शैक्षणिक अहर्त धारण केले उच्च शिक्षण झालेले तुमचं तर त्याला वीस गुण दिले जातील त्यासोबत तुम्हाला काय अनुभव असेल तर एका वर्षाचा साठी सहा गुण असे एकूण तीस गुण दिले जातील तर शंभर गुणांचे अशा पद्धतीच्या आधारे तुमची अंतिम निवड केली जाईल यासाठी मुलाखत होत नाही लेखी परीक्षा होत नाही थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमची निवड केली जाणार आहे त्यासोबत तुम्हाला मित्रांनो मात्र तुमची जी गुणपत्रिका आहे त्यामध्ये एस जी पी ए असेल तर त्याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं आहे मित्रांनो पर्सेंटेजमध्ये आणि तो अर्जासोबत जोडायचा आहे ग्रेड असेल तर चालणार नाही कारण की त्यांना पर्सेंटेज लागतात यासाठी तुम्हाला फीस देखील ठेवण्यात आलेली आहे राखीव मागास प्रवर्गातील उमेदवारांना भरती शुल्क शंभर रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये असणार आहे तर ही रक्कम खालील विवरण नमूद बँक खात्यावर ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्व स्वरूपात जमा करता येईल बघा या ठिकाणी इंटरनेट बँकिंग फोन बँकिंग गुगल पे इत्यादी किंवा या ठिकाणी अथवा डी डीद्वारे या ठिकाणी म्हटलं आहे की धनादेश म्हणजे चेक अथवा डी डीद्वारे शुल्क कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही या ठिकाणी ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरूपामध्ये फीज जमा केली जाईल डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली यांचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड स्टेट बँक ऑफ गडचिरोली ब्रँच यांची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे त्याचा ट्रान्झॅक्शन आय डी ऑनलाईन अर्जात नोंदवणी व्यवहाराचा स्क्रीनशॉट ऑनलाईन भरताना अपलोड करणं बंधनकारक असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना हे सर्व अपलोड करायचं आहे आणि त्या स्क्रीनशॉटची अर्जासोबत एक परत देखील तुम्हाला जोडायची आहे हेही लक्षात राहू द्या संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे तीस ऑगस्ट तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे तुमचा ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे ऑनलाईन अर्ज जो असणार आहे बावीस ऑगस्ट तुम्हाला भरायचा आहे त्याची डेट या ठिकाणी वरतीच तुम्हाला दिलेली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तर संपूर्ण माहिती थी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे अजून या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा इतर झेडपीची किंवा इतर पदांबद्दलची अजून माहिती तुम्हाला हवी असल्यास नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक कराओ शेअर करा धन्यवाद